आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आई एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आई ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. परमिशन कसं देताय तुम्ही? इथं 15 वर्ष इथं प्लास्टिक विकत होतो स्टॉल वर लोक. सिगरेटच पाकिट, सिगरेटचं पाकिट हे जर आत पडलं, आग लागली, काय करणार तुम्ही? हे अभयारण्यात कसं काय जाते, ते आत कसं काय जाऊ शकते? सागरेश्वर अभयारण्यात होतात दारू पार्ट्या. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजाधारी न्यूज. धो म मोहिते यांच्या अथक परिश्रमातून साकारलेले सागरेश्वर अभयारण्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अभयारण्यात सुरू असणाऱ्या अनेक कामात गोलमाल असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असतानाच तिथे दारू पार्ट्या होत असल्याचे समोर आले आहे. अभयारण्यात आलेल्या काही पर्यटकांना आत फिरत असताना दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं सापडली आहेत. अभयारण्यात दारू पार्ट्या नेमकं कोण करतंय हा प्रश्न उपस्थित होतो आहे. बाहेरून येणारे पर्यटक करतात की अभयारण्यात कामाला असलेले कर्मचारी करतात असा सवाल विचारला जातोय. अभयारण्यात दारू पार्ट्या करायला परवानगी आहे का? दारू घेऊन आत कसे सोडले जाते? सिगारेट ओढताना अभयारण्याला आग लागण्याचीही शक्यता आहे. मग अशा स्थितीत दारू, सिगारेट आणि माचीस घेऊन पर्यटक आत कसे काय जाऊ शकतात? त्यांची तपासणी न करता का सोडण्यात येते? की हा प्रताप तेथील कर्मचाऱ्यांनीच केला आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत. संबंधितांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. उद्या आमचा ऍक्च्युअली कार्यक्रम होता 2 दिवस, 1 आणि 2 तारखेला पीएफ वाहिनीचा. म्हणजे कॉलेज स्टुडंट सगळे मिळून आम्ही कॅम्पिंग करतो, ट्रेकिंग वगैरे चालतं ह्या रस्त्यावरून वगैरे. तर आज आम्ही वरती गेलेलो फिरायला, तिकीट वगैरे सगळं काढलेलं. तर हा जाताना सगळा कचरा सापडला आम्हाला, हा सगळा कचरा येताना रोडच्या कडेला पडलेला आहे. असं कुठं म्हणजे चेक करून पाठवलं पाहिजे. हे तर जेवढे स्ट्रिक्ट वागतात बाकी बाबतीत, आम्ही पूर्तता करता आम्ही बघितलं, हे खूप स्ट्रिक्ट आहेत लोक. चांगलं स्ट्रिक्टपणा पाहिजे त्या बाबतीत काय नाही, पण ह्याच्या बाबतीत पण काय तर पाहिजे. आपण एकीकडे ओरडतो की पर्यावरण वाचलं पाहिजे, हे जर दिसत असेल तर किती वाईट गोष्ट आपल्यासाठी. सगळ्या प्लास्टिक पिशव्या आहेत डायपर, आणि इथे जास्त राहते. इथं पाठीमागच आम्ही फोटो काढले आता, सगळे प्लास्टिक बाटल्या सगळ्या तशाच पडलेल्या. डिक्की आणि भरले, डिक्की आणि भरले आमच्या गाडीची, गाडीची डिक्की पण. आता आम्ही पोहोचत घेऊन गेलो नव्हतो, नाही तर सगळं भरलं असते. हातात मागून आम्ही ऍक्च्युअली पोलीस वरून आलोय. आम्ही आरआयटी स्टुडंट, आयएलएस लॉ कॉलेज पुण्याला शिकतो. मागणी आमची एवढीच आहे की आत प्लास्टिक सोडलंच नाही पाहिजे, पहिली गोष्ट. जरी सोडायचं असलं तरी हे मोजून नेलं पाहिजे, तेवढं बाहेर येताना जमा झालं तर, नाहीतर दंड घेतला पाहिजे, गेला पाहिजे. जेव्हा तुम्ही तिकीट घेताय त्यावेळी हे सांभाळणं पण गरजेचं असतं. त्याच्या प्लास्टिक एवढं हानिकारक कुठलीच गोष्ट नाही आज या अभयारण्याला. आणि नुसतंच प्लास्टिक नाही तर यात डायपर्स, परत अंड्याची टरफल, पाण्याच्या बाटल्या, हे खूप काय काय आहे. दुधाच्या पिशव्या पण, दुधाच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या पण, दारूच्या बाटल्या सुद्धा यात आहेत. सिगरेटचे पाकिट सुद्धा आहेत, गुटख्याचे, मावाचे पाकिट सुद्धा आहेत. आता उघडलं जरा दाखवा दारूची बाटली. ओपन करायला दे, डस्टबिनला टाकतानाच दाखवतो. डस्टबिन लागतो, परमिशन कसं देताय तुम्ही? मागच्या वर्षी 15 वर्ष इथं प्लास्टिक विकत होते स्टॉल वर लोक. दारूची बाटली, सिगरेटचं पाकिट, सिगरेटचं पाकिट हे जर आत पडलं, आग लागली, काय करणार तुम्ही? हे अभयारण्यात कसं काय जाते, ते आत कसं काय जाऊ शकते? त्याच्यामध्ये अजून असतील बॉटल, खूप साऱ्या दारूच्या 3-4 बाटल्या आहेत. आम्ही 2-3 पडलेल्या होत्या, पण त्या आत होत्या. काय बाटली, ती बाटली, ती बाटली उभ्या करा. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण
हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।